झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। नवडणे शिवारात 67 लाखांचा अवैध दारू साठा जप्त। एकाला अटक, जागा मालक फरार। धुळे स्थानिक गुन्हा शाखेने पुन्हा एक धडक कारवाई केली आहे। यात 67 लाखांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आलाय। नवडणे गावाच्या शिवारात संदीप उर्फ मुन्ना शरद ठाकरे याचे शेत आहे। या शेतातील गोदामात अवैध दारू साठा मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी मिळाली। त्यानुसार पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। या पथकाने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी या गोदामावर छापा टाकला। या ठिकाणी 67,20,000 रुपये किमतीची गोवा राज्यात निर्मित असलेली विदेशी दारूचे 700 खोके आढळून आले। पथकाने सर्व मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी शेतमालक संदीप मुन्ना ठाकरे याच्यासह हरेकृष्णा मोतीराय राहणार नागटोला, गोरैया मणेर पटना, भूषण ठाकरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतमालक संदीप ठाकरे हा पसार झाला असून पथकाने दोघांना ताब्यात घेतले। या संदर्भात अपर अधीक्षक किशोर काळे म्हणाले, काल दिनांक 8 रोजी आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम पवार व त्यांच्या गोपनीय बातमीदाराला माहिती मिळाली। त्या माहितीच्या अनुषंगाने साखरी पोलिसांच्या हद्दीमध्ये नवडणे गावी एका ठिकाणी दारूचा स्टॉक आहे विनापरवाना, अशा पद्धतीची माहिती मिळाली। त्या ठिकाणी जेव्हा आम्ही रेड मारली तेव्हा तिथून इसम नामे हरेकृष्णा मोतीराय हा राहणारा बिहारचा आहे त्याला ताब्यात देखील घेतलेला आहे। याच्या ताब्यातून एका ठिकाणी जवळपास 700 खोके म्हणजे 67,20,000 रुपये किमतीची साधारणपणे देशी दारू जी आहे, विदेशी दारू झाली, ती त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये त्याच्यासोबत त्या जागेचा मालक जो आहे तो देखील त्याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे, तो सध्या फरार आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस हवालदार सदेसिंग चव्हाण, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ यांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।